नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. लोकसभा निवडणूक रणधुमाळी बीड जिल्हा. बीडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडी, महायुती, महाविकास आघाडी. वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे, महायुतीकडून पंकज मुंडे आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांची लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडी 3 नंबरला राहील असं बोललं जातं, तशी चर्चा आहे. आता ही निवडणूक कशी होणार आहे या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 13 मेला मतदार होणार आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाचं पारडं जड, कोणाचं कमी, कोण किती नंबरला, कोण किती नंबरला, अशा विविध प्रकारच्या विविध अंगांच्या चर्चा सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. बजरंग सोनवणे यांचं पारडं जड आहे असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी मातब्बर नेत्यांची फौज उभा राहिलेली आहे. खास करून मराठा नेत्यांची फौज पंकजा मुंडे यांना निवडून देण्यासाठी उभा राहिलेली आहे. बजरंग सोनवणे स्वतः मराठा आहेत, म्हणजे इथे या ठिकाणी मला जातीचा उल्लेख यासाठी करावा लागतोय की मागच्या 7-8 महिन्यांपासून जे आहे ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लागलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मला उल्लेख करावा लागतोय. मनोज जरांगेंनी आणि भुजबळांनी ही फळी दुफळी निर्माण केलेली आहे, त्यामुळे इथे जातीचा उल्लेख करावा लागत आहे. मनोज जरांगेंनी सांगितलं की कुठलाही राजकीय निर्णय मी घेणार नाही, मात्र त्यांचे समर्थक, त्यांच्यासोबत असणारे लोक हळूच अर्ज दाखल करतायत, मध्यरात्री येऊन अर्ज आपण मागं घेत आहोत असंही सांगतात. म्हणजे नेमकं हे सगळं चाललंय काय, या सगळ्या गोष्टींची प्रश्न उत्तरं सापडत नाही आहेत, केली जात आहेत त्या मिळत नाही आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याचं समीकरण सध्या तरी जे आहे ते फार ढवळलेलं आहे. चुरशीची लढत होणार आहे. प्रचारांचे दौरे जे आहे ते फार झपाट्यानं सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते फार मोठ्या ताकदीनं कामाला लागलेले आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये काही नावं आहेत, काही चेहरे आहेत ज्यांच्याकडं मतांची मोठी संख्या आहे, त्यांना फार चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं. मग त्यामध्ये काही राजकीय नेते असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही युवक आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे हे 2-4 नावं आहेत. त्यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांचं नाव आहे, ज्योती मेटे यांचं नाव आहे, MIMचे जिल्हाध्यक्ष आहेत शफिक भाऊ यांच्याकडेसुद्धा मोठी मतांची संख्या आहे. धनंजय गुंदेकर नावाचा एक ग्रामीण क्षेत्रामधला कार्यकर्ता आहे, सरपंच ते बाजार समितीचे संचालक असे त्यांची वाटचाल आहे. एका मॅसेजच्या जोरावर हजारो शेतकरी, युवा, तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा करण्याची ताकद धनंजय गुंदेकर सारखा तरुण ठेवतो. असे 2-4 नावं आहेत आणि या नावांची सध्या चर्चा आहे की हे लोक नेमकी कोणाची भूमिका घेणार आणि ये कुणाच्या जर बाजूने राहिले तर त्याचा विजय होऊ शकतो, अशा प्रकारची जोरदार चर्चा सध्या बीडमध्ये आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडं जवळजवळ 1,00,000च्या आसपास मताधिक्यांचा गट आहे. जयदत्त क्षीरसागर ज्यांच्याकडे जातील त्याचा विजय होऊ शकतो, किंवा मग जयदत्त क्षीरसागर सध्या इथले किंग मेकर आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेक वेळा आम्ही त्यांना विचारलं की काय नेमका निर्णय तुमचा, सांगू सांगू असं ते म्हणतायत. मात्र नक्कीच ते कुठला तरी निर्णय घेणार आहेत. ज्या व्यक्तीकडं, ज्या उमेदवाराकडं जयदत्त क्षीरसागर असतील तो उमेदवार विजयी होईल अशी ही सगळी परिस्थिती आहे. म्हणजे ही सगळी लोक खाली जे काही असणार आहे, जयदत्त क्षीरसागर असतील, ज्योती मेटे असतील, तिकडं MIMचे शफिक शेख असतील, धनंजय गुंडेकर असतील आणि हे 2-4 जण जे आहेत ते रमेश पोकळे यांचंसुद्धा नाव त्याच्यामध्ये येतं. रमेश पोकळेसुद्धा स्तब्ध येतं. रात्री पंकजा मुंडे यांनी बोलत असताना सांगितलं की ते जरा नाराज आहेत, मी त्यांना बोलून घेईल. मात्र ते कुठल्या उमेदवाराकडे ते जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रमेश पोकळेंकडेसुद्धा मोठी मतांची संख्या आहे. ज्योती मेटे यांचीसुद्धा मोठी ओळख आहे. विनायक मेटे यांचं चांगलं काम आहे आणि ज्योती मेटेंच्या म्हणण्यावरसुद्धा अधिक मतं जे आहेत ते त्यांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याला होऊ शकतात. ही 2-4 जण जर ज्या त्या उमेदवाराकडे राहिली तर त्या उमेदवाराचा आजच विजय झाला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. धनंजय गुंडेकर सारखा माणूससुद्धा असणं गरजेचं आहे. मुस्लिमांची मोठी वोट बँक असलेला नेता MIMचे शफिक भाऊ शेख यांचंसुद्धा फार मोठं महत्त्व आहे. रमेश पोकळे आणि ही लोक कुठला निर्णय घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकजा मुंडे यांना या लोकांना जवळ करता येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडं बजरंग सोनवणेंना आणि त्यांच्याशी कसा यांचा संपर्क आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जयदत्त क्षीरसागर कोणाचा ऐकणार आहेत, पंकजा मुंडे यांचं ऐकणार आहेत की बजरंग सोनवणेंचं, किंवा मग जयदत्त क्षीरसागरांना हॉटलाईन संपर्क साधावा लागणार आहे तो म्हणजे शरद पवार असतील, किंवा मग तिकडे भारतीय जनता पार्टीचा कुठला एखादा नेता असेल त्यांना इथं संपर्क साधावा लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जयदत्त क्षीरसागर ज्याच्याकडे जातील तो उमेदवार विजयी होईल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर, आता जयदत्त क्षीरसागर हे विधानसभेची तयारी करतायत, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. विधानसभेला कशा कुठल्या पक्षामधून ते उमेदवारी लढणार, अपक्ष राहणार का, कुठल्या पक्षामध्ये जाणार,
या सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत, तो नंतरचा विषय आहे. नंतरचं म्हणलं तरी लोकसभा संपल्या की काही महिन्यांवरच जे आहे ते विधानसभा आहेत, आणि त्याच्यानंतर जयदत्त क्षीरसागर उमेदवारी कुठल्या पक्षामधून जाहीर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या जयदत्त क्षीरसागर दबा धरून बसलेले आहेत, मतांची संख्या आपल्या बाजूला घेऊन बसलेले आहेत, आणि ती संख्या कुणाकडे जाईल. त्यांनी ऐनवेळी मागच्या काळामध्ये प्रीतम मुंडे यांना सहकार्य केलं होतं, मात्र त्यांना विधानसभेला पंकजा मुंडे यांनी सहकार्य केलं नसल्याचं बोललं जात आहे, आणि त्यामुळे जयदत्त क्षीरसागर त्यांच्यावर नाराज आहेत असं बोललं जातं. त्यामुळे ते नेमकं कोणं जाणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भविष्यामध्ये विधानसभेची कशा प्रकारची आखणी असेल या सगळ्या गोष्टी तोलमोल चर्चा विचार विनिमय करून जयदत्त क्षीरसागर कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत. भविष्यामध्ये विधानसभेची सगळी गणितं राखून गणितं तयार करून गोळाबेरीज करून या सगळ्या गोष्टी करून जयदत्त क्षीरसागर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत हे मात्र नक्की खरं आहे. कारण जुने जाणते मातब्बर नेते असलेले जयदत्त क्षीरसागर ते कुठलाही निर्णय चुकीचा घेणार नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्योती मेटे यांनी माघार घेतली, चांगलं केलंय. मराठी महाराष्ट्रने सुद्धा त्यांना सल्ला दिला होता की या सगळ्या गोष्टी करणं फायद्याचं ठरू शकतं, विधानसभा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कुठल्याही पक्षामधून मिळू शकते, विधान परिषदेवर तुम्ही जाऊ शकता. या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्यांनी मान्य केल्या असाव्यात आणि नंतर माघार घेतली आहे. या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हे नवतरुण जे आहेत हे कोणाकडे जाणार आहेत, धनंजय गुंदेकर असतील, तिकडं MIM असतील, MIMची सुद्धा फार मोठी वोट बँक आहे, ते ज्यांच्याकडे जातील त्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या दोन चार नावांमध्ये फार काही मोठी गोष्ट आहे आणि हे किंग मेकरसुद्धा ठरू शकतात लोकसभेच्या उमेदवारीचे. त्यामुळे हे लोक कोणाकडे जात आहेत, यांना कसं कन्व्हिन्स करता येईल, दोन्ही उमेदवाराला पंकजा मुंडे असतील बजरंग सोनवणे असतील यांना कसं यांना कन्व्हिन्स करता येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि कन्व्हिन्स ते करू शकतात का, जे आहे ते त्यांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांकडे नजरा लागलेल्या आहेत की नेमकं कोणाचं काम करणार आहे. ज्यांचं त्यांचं काम करतील तो उमेदवार विजयी होईल असंही बोललं जात आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.